तुकाराम साकोरे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल दामारी या शाळेत इयत्ता 9वीमध्ये शिकत आहोत. आमच्या प्रकल्पाचे नाव शेतकऱ्यांसाठी सुलभ कांदा काढणे यंत्र म्हणजे ओनियन कटर फॉर फार्मर्स. आमच्या दामारी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून कांदा हे मुख्य पीक आहे. ज्यावेळेस कांदा काढणीसाठी येतो त्यावेळेस मजुरांची टंचाई भासते व पारंपरिक पद्धतीने म्हणजेच वेळाच्या साहाय्याने कांदा काढणीसाठी खूप श्रम व वेळ लागतो. या प्रकल्पासाठी 1 फूट लांब 1 फूट रुंद 1 फूट उंची या आम्ही अँगलचे स्टँड तयार केले आहे. स्टँडच्या वरील बाजूला 10 इंचाचे स्टीलचे पाते बसवले आहे व 10 RPMची मोटर बसवले आहे व त्याखाली 12 वॅटची DC मोटर बसवली आहे. या सर्वांचे कनेक्शन स्विचद्वारे बॅटरीला केले आहे. स्टीलचे पाते वेगाने फिरते म्हणून हातांना इजा होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी स्टीलचा पत्रा लावला आहे. त्यामुळे हातांचा प्रत्यक्ष संपर्क पात्याबरोबर येत नाही. या यंत्राच्या साहाय्याने कमी वेळेत व श्रमात जास्त कांदे काढता येतात. साधारण 10 किलो कांदे काढण्यासाठी 3 मिनिट लागतात व पारंपरिक पद्धतीने म्हणजेच विळ्याच्या साहाय्याने कांदा काढण्यासाठी 7 मिनिटे लागतात. बॅटरी चार्ज केल्यामुळे विजेची गरज पडत नाही. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर साधारणतः 6 तास चालते. पात्यांना सुरक्षा कवच बसवल्यामुळे हातांना इजा होण्याचा धोका फारच कमी आहे. ज्यावेळेस आपण स्विच चालू करतो त्यावेळेस बॅटरीमधून सप्लाय मोटरवर जातो व मोटर पात्यांना जोडल्यामुळे पाते गोल आकार 10 RPM या वेगात फिरू लागते. पाते फिरल्यानंतर कांदा धरल्यावर पात्यांना धार असल्यामुळे कांदा काही सेकंदात कापला जातो. या यंत्रात विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. या प्रकल्पासाठी आम्हाला 2700 रुपये इतका खर्च आला. धन्यवाद. मी उज्ज्वला सुनील गायकवाड. आम्ही दरवर्षी कांदा पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतो. आम्ही दरवर्षी माणसाअभावी कांदे काढायला जास्त लोक भेटत नाही, पण हे शाळेतल्या मुलांनी यंत्र बनवल्यामुळे हे यंत्र आम्हाला सोयीस्कर वाटते. कांदे जास्त मोठ्या प्रमाणावर पटापटा काढता येतात. वेळाने तरी पाय वगैरे दुखतात, परंतु याने काही त्रास होत नाही.